महापालिकेच्या स्थायी समित्यांची निवडणूक 4-3 फॉर्म्युल्यानुसार बिनविरोधी झाली. सत्ताधारी गटातील एकीमुळे चारही समित्यांवर बेळगाव विकास आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश आले आहे. सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी एकत्र राहून सत्ता कायम ठेवल्याबद्दल मराठी भाषिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बडगाव परिसरातील नागरिकांना आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याची दखल घेण्यात मनपा यंत्रणा सपसेल अपयशी ठरली आहे. याचा जाब विचारण्यासाठी वडगाव भागातील महिलांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढला, तसेच धरणे धरून मनपाच्या आरोग्य विभागाचे वाभाडे काढले. अळणावर येथील रहिवाशाचा बडेकोळ मठ क्रॉस जवळ शनिवारी मध्यरात्री मृतदेह आढळून आला होता. या संबंधी सोमवारी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक व्यवहारातून त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. गुरुस्वामी गुरुवया नेटकर, वय 43, राहणार अळणावर असे त्याचे नाव आहे. आपल्या जमिनीत नव्या घराची उभारणी करण्यासाठी खोदकाम करणाऱ्या शेतकऱ्याला त्या जमिनीत पुरातन काळातील शिवलिंग व नंदी आढळून आले. कनबर्गी येथे ही घटना घडली असून त्या जमिनीवर मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. दिवाणी खटले चालविणाऱ्या 2 वकिलांवर खडीबाजार पोलिसांनी खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्या विरोधात बेळगाव बार असोसिएशनने काम बंद करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. अशा प्रकारे कोणताही हल्ला न होता खोटा गुन्हा दाखल केला, त्यामुळे वकील वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने मागील 2 दिवसांपासून प्लास्टिक बंदी केली आहे. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जात असाल तर वेळीच खबरदारी घेऊन प्लास्टिक पिशव्या घेऊन जाणे टाळा, अन्यथा तुम्हाला 5,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. क्रांतीवीर संगोळी रायांना सोसायटीच्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाचा तीव्र निषेध केला. अनेक ठेवीदार अत्यंत भावनिक होऊन आम्हाला आमची रक्कम परत मिळवून द्या अशी मागणी करत होते. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या नावाने बोंब मारून निषेध नोंदविला. बेळगाव चित्पावन ब्राह्मण संघाची 2017 व 2018 वार्षिक सर्वसाधारण सभा भाग्यनगर पहिला क्रॉस येथील रामनाथ मंगल कार्यालयात नुकतीच खेळीमेळीत पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गोविंदराव फडके होते. पाटील गल्ली वॉर्ड क्रमांक 28 महानगरपालिकेच्या 100 कोटी अनुदानातून गटार व रस्ता बांधकामाचा शुभारंभ उपमहापौर मधुश्री पुजारी यांच्या हस्ते आमदार अनिल बेनके, नगरसेविका रेणू मुदगेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मारुती नगर सांबरा रोडवर वारंवार थांबणाऱ्या अवजड वाहनांमुळे बाजूपट्ट्या खराब झाल्या आहेत, त्यामुळे अपघातांचा संभव वाढला आहे. रहदारी पोलिसांनी अवजड वाहने थांबविण्यावर बंदी घालून रस्ता खुला करावा अशी मागणी वाहन चालकातून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी विद्युत पंपासाठी वीज जोडणी करून घेतली होती, मात्र ती जोडणी बऱ्याच वर्षापासून तोडली आहे. याबाबत केईबीकडे पाठपुरवठा करून देखील ती जोडली जात नाही, यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. याचबरोबर सरकारने कर्जमाफी जाहीर केली, मात्र ही कर्जमाफी फसवी असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा नाही, तेव्हा सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. केरिया खांडेपार येथे गोवा बेळगाव महामार्गावर काल सोमवारी 2 दरड कोसळल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून वाहतुकीसाठी हा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. त्यासंबंधीची अधिक सूचना दक्षिण गोवा जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक यांनी जारी केली आहे. वास्कोतील चिखली नाक्यावर रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात चिखलीतील युवक ठार झाला. मयत युवकाचे नाव गणेश बाबू, वय 38 असे असून तो चिखलीतील रहिवासी आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला गोमेगावमध्ये दाखल करण्यात आले होते. शिरोडा येथे 13 शाळकरी मुलीचा डबक्यात बुडून मृत्यू झाला. फ्रेन्सिका एलियासा मेंडोसा असे तिचे नाव आहे. ती दाभोली वेंगुर्ले गावची रहिवासी असून सांजीआव सणासाठी अंजोळी आली होती. रविवारी सायंकाळी 5:30 सुमारास ही घटना घडली. रत्नागिरी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या मालवण येथील विद्यार्थिनीने सोमवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घरात कोणीही नसताना युवतीने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. या आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव संजना चंद्रशेखर उर्फ सोनाली पेंडुरकर असे आहे. आता पाहूया बेळगाव परिसरातील सहवेदना वृत्त. तानाजी गल्ली येथील रहिवासी तवनाप्पा अप्पया पाटील, वय 64, यांचे दिनांक 24 निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, 2 मुलगी असा परिवार आहे. बसव कॉलनी बॉक्साईड रोड येथील रहिवासी सुनराज महादेव कदम, वय 21, यांचे दिनांक 25 निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।